प्रामाणिक नोकर. संध्याकाळची वेळ होती. शेठ श्यामलाल त्यांच्या परिवारासोबत दुसऱ्या गावावरून परत येत होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन नोकर बोलू आणि गोलू ही होते. खूप तहान लागली आहे. आपल्याकडे तर पाणी सुद्धा नाहीये. कुठेतरी थांबून पाणी पिऊया का? थोड्या दूरवरच बालाकाकांची विहीर आहे, आपण तिथेच जाऊन थांबूया. ते लोक रस्त्यात पाणी पिण्यासाठी काकांच्या विहिरी जवळ येऊन थांबतात. अरे इथे तर कोणीच नाहीये. खूप अंधार झाला आहे, काका घरी गेले असतील. आपल्याला पाणी पिऊन लवकरच घरी गेलं पाहिजे. शेठजींनी गोलूला विहिरीतून पाणी काढायला सांगितलं. गोलू खूपच आळशी आणि कामचोर नोकर होता. त्याने लगेच कारण दिलं. घोडा गाडी चालवून चालवून माझे हात खूप दुखत आहेत. जर माझ्या हातून दोरी सुटली आणि बादली आतमध्ये पडली तर? भोलू खूपच प्रामाणिक आणि मेहनती होता. तो म्हणाला, काहीही हरकत नाही, मी काढून देईन. भोलूने लगेच विहिरी जवळची बादली आणि दोरी उचलली आणि विहिरीतून पाणी काढलं. शेठानीने सगळ्यात आधी दोन्ही मुलांना पाणी पाजलं. पाणी प्यायल्यावर ते तिथेच खेळायला लागले. पकडून दाखव. शेठ आणि शेठानी पाणी पीतच होते की त्यांना धडम असा जोरात आवाज आला. जिनू दादा, कोणीतरी दादाला बाहेर काढा, दादा पडलाय खाली. मिनूचा आवाज ऐकून सगळे धावत त्या विहिरी जवळ आले. शेठ आणि शेठानी खूप घाबरले होते, कारण त्यांना पोहायला येत नव्हतं. अरे कोणीतरी मदत करा, माझ्या मुलाला बाहेर काढा, कोणी काहीतरी करा. जिनू बाळा, तू ठीक आहेस ना? भोलू आणि गोलू दोघांनाही उत्तम पोहायला येत होतं, पण शेठ आणि शेठाणीला बघून गोलूने सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला. अरे वाचवा, कोणीतरी शेठजीच्या मुलाला वाचवा. भोलूने कसलाही विचार न करता विहिरीत उडी मारली. अंधारातच त्याने जिनूला शोधून काढलं आणि विहिरीतूनच आवाज दिला. शेठजी, जिनू बाबा सापडला, तुम्ही दोरी फेका. शेठजींनी लगेच दोरी फेकली. ही घे. भोलूने लगेच ती दोरी जिनूच्या कमरेला बांधली. जिनू बाबा, ह्या दोरीला पूर्ण ताकदीने पकडून ठेव, दोरी खेचा. शेठजी आणि गोलूने मिळून जिनूला वर खेचले. देवाची कृपा, जिनू बाबा वाचला. शेठजींनी भोलूसाठी पुन्हा एकदा दोरी फेकली आणि त्या दोरीला एक गाठोडं बांधलं. भोलू, हे घे आणि आता तू पण वर ये. भोलू त्या दोरीला पकडून वर आला. वर आल्या आल्या त्याने जिनूची चौकशी केली. जिनू बाबा सुखरूप आहेत ना शेठजी? जिनू ठीक आहे भोलू, तू जर नसता तर माहित नाही काय झालं असतं. चला आता निघूया. सगळे लोक परत घोडा गाडीकडे जायला लागतात. भोलू आपल्या पायातून ती दोरी सोडवायला लागतो. तेव्हा त्याला त्या दोरीला बांधलेलं गाठोडं दिसतं. अंधारात त्याला काहीच कळत नव्हतं. त्याने ते गाठोडं उघडून बघितलं तर त्या गाठोड्यात सोन्याची नाणी भरली होती. मला वाटतं दोरी फेकत असताना शेठजीच्या हातून ही गोठडी चुकून खाली पडली असेल. बरं झालं, दोरीला अटकून गोठडी परत वर आली. भोलू लगेच धावत शेठजींकडे गेला आणि ते गाठोडं शेठजींच्या हातात दिलं. शेठजी, चुकून ही गोठडी दोरी सोबत खाली पडली होती, ह्यामध्ये तुमचे सोन्याचे नाणे आहेत. शेठजी भोलूच्या प्रामाणिकपणावर खूप खुश होतात. त्यांनी भोलूला मिठी मारली. भोलू, तू फक्त साहसी नाही तर प्रामाणिक पण आहेस. ही गोठडी मी जाणून बुजून तुझी परीक्षा घेण्यासाठी फेकली होती आणि तू यशस्वी झालास. ही तुझीच आहे, ह्याला बक्षीस समजून ठेवून घे. धन्यवाद शेठजी. भोलूला शेठजींचा दयाळूपणा बघून खूप आनंद होतो. कदाचित मी वेळेवर माझं कर्तव्य निभावलं असतं. भोलूला त्याच्या प्रामाणिकपणाचं आणि इमानदार असण्याचं बक्षीस मिळालं आणि गोलू फक्त हात चोळत बसला. कुठलीही परिस्थिती असो, आपण प्रामाणिकपणाची कास कधीही सोडू नये.